नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण जसं अभ्यासलं की संख्या समजबंध घटक ओळखताना आपण काही महत्त्वाच्या संकल्पना तसेच काही महत्त्वाच्या बाबीचा अभ्यास केला. आपण याच बाबीवर आधारित काही प्रश्नांचा आज अभ्यास करणार आहोत. यामध्ये उदाहरण क्रमांक एक, यामध्ये बघा पहिलं पद दिलंय 16, 16 दुसरे पद जे आहे 23, म्हणजे 16 ऐवजी 23, तर तिसरे पद जे आहे 17, तर त्याचं जे चौथं पद आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. बरोबर, मग आता 16 पेक्षा 23 ही काय आहे? निश्चितच मोठी संख्या आहे, म्हणजे याच्यामध्ये कदाचित बेरीज किंवा गुणाकार किंवा त्या अंकामध्ये काही अंक मिळवणे किंवा गुणाकार करणे या सगळ्या क्रिया त्याच्यामध्ये असू शकतात. तर याचं उत्तर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर काय की पहिल्या संख्येच्या त्या संख्येच्या अंकाची बेरीज मिळून येणारी संख्या म्हणजे काय? या ठिकाणी जी 16 संख्या आहे त्या 16 चे अंक तयार होतात 1 आणि 6, या 1 आणि 6 ची बेरीज किती झाली? 7. आणि आपली पूर्वीचे जे पहिलं पद आहे ते आहे 16, म्हणजे 16 आणि 7 किती झाले? 23. अगदी बरोबर. त्याच पद्धतीने आपला जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न काय आहे? 17, म्हणजे 17 मध्ये कुठले कुठले अंक येतात? 1 आणि 7, म्हणजे 1 आणि 7 किती झाले? 8. आणि आपली पहिलं पद 17 अधिक 8 किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 25. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर असेल. याचप्रमाणे आपण दुसरे उदाहरण या ठिकाणी अभ्यासूया. यामधून का पहिलं पद आहे 98 आणि दुसरं पद आहे 72, म्हणजे 98च्या ऐवजी या ठिकाणी काय 98चा संबंध 72शी जसा आहे तसा संबंध 96चा जो आहे आपल्या उत्तराशी आहे. मग आता या ठिकाणी 98 पेक्षा 72 काय आहे? कमी आहे. म्हणजे या ठिकाणी आपण थोडस डोकं किंवा शक्त लढूया की या ठिकाणी काय आपल्याला अंदाज येतोय का. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर याच्या जो पहिला अंक आहे 8 आणि 9 याचा जर गुणाकार केला तर ते उत्तर येतं 8 9 72, म्हणजे या ठिकाणी पहिल्या संख्येतील अंकाचा गुणाकार करणे किंवा 9 8 72 या पद्धतीने आपला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध कसा येतो की त्या अंकाचा गुणाकार. म्हणजे साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाचा देखील तसाच संबंध असेल. म्हणजे काय? 6 आणि 9 या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. 6 9 54 किंवा 9 6 54, या ठिकाणी जर बघितलं 96 बरोबर 9 गुणिले 6 तर उत्तर किती येत आहे? 54. अगदी बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी काय असेल? आपलं अचूक उत्तर असेल.